मित्रांनो, आपण फक्त 6 ते 7 प्रश्न बघणार आहोत. प्रश्न पहिला, माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र टिंब टिंब यांचे आहे. कोणाचं आहे? के सी ठाकरे यांचं आहे, लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न आहे, खरा ब्राह्मण या नाटकातून खरा ब्राह्मण कसा असावा हे सांगण्याचे काम टिंब टिंब यांनी केले. तर लक्षात ठेवायचे, के सी ठाकरे या ठिकाणी काय नाव आहे? के सी ठाकरे. त्यानंतर, लोकहितवादीचे पुनरुज्जीवन कोणी केले? तर के सी ठाकरे यांनी लोकहितवादीचे पुनरुज्जीवन केलं होतं. पुढचा प्रश्न, सन 1923 महाराष्ट्र धर्म मासिकाची सुरुवात कोणी केली होती? विनायक नरहरी भावे यांनी केली होती, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, सन 1975 आणीबाणीचा उल्लेख अनुशासन पर्व असा कोणी केला आहे? तर विनोबा भावे यांनी अनुशासन पर्व असा उल्लेख केला आहे 1975 आणीबाणीचा. पुढचा प्रश्न बघा, नाना रामचंद्र पिसाळ यांना क्रांतिसिंह ही उपाधी कोणी दिली? तर प्र के अत्रे म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे यांनी नाना रामचंद्र पिसाळ यांना क्रांतिसिंह ही उपाधी दिली होती. त्यानंतर, प्रति सरकारची राजधानी टिंब टिंब ही होती, कोणती होती? तर कुंडल. कोणती होती? कुंडल. आणि प्रति सरकारची राजधानी कुंडल होती, तिथले अध्यक्ष कोण होते? तर किसनवीर हे अध्यक्ष होते. आणि मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे, माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन कोणाचे आहे? तर अण्णाभाऊ साठे यांचं माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन आहे. मित्रांनो, 7 ते 8 प्रश्न आपण घेतलेले, सर्व प्रश्न महत्त्वाचे, लक्षात ठेवा. पोलीस भरती, तलाठी भरती, MPSC, आरोग्य सेवकमध्ये विचारले गेलेले आहे काही प्रश्न, आणि काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.